काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांची जन आशीर्वाद यात्रा मंगळवारपासून नागपुरात सुरू झाली असून त्यांना मोठ्या संख्येत नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. आज पश्चिम नागपूर गड्डीगोदाम परिसरात यात्रा सुरू झाली असून नरेंद्र जिचकार यांनी घरोघरी जाऊन जनतेचा आशीर्वाद घेतला. नवा नेतृत्व नवे विश्वास नवा मार्गरत हाक तुमची मार्गरत हाक तुमची सुसंवाद आवाज नवा साथ तुमची हात तुमचा जनकल्याणाची भावना शुभेच्छा नव वर्षाच्या सुख समृद्धीची प्रार्थना आशीर्वाद यात्रा जन आशीर्वाद यात्रा नम्र आणि विवेकशील उच्च शिक्षित तर्कशील संधी रोजगार नवा उंच भरारी उद्योगशील न्यायाची रे नित्य भाषा दिन दुबळ्यांची सांत्वना शुभेच्छा नव वर्षाच्या सुख समृद्धीची प्रार्थना आशीर्वाद यात्रा जन आशीर्वाद पंधरा तारीख सोमवारपासून मी जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे. आजचा हा तिसरा दिवस आहे आणि आज तुम्ही स्वतः बघत असाल तुम्ही स्वतः विटनेस करत आहे की उत्स्फूर्त असा एक समर्थन माझ्यासोबत आहे. आणि मी राहुल गांधीची जी भारत जोडो न्याय यात्रा मी तिथं सहभागी झालो आणि राहुल गांधी जसं आता देशभर फिरत आहे म्हणजे लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीने मी पण माझ्या आज पक्षांतर्गत मला माझ्या पक्षांनी न्याय द्यावा यासाठी मी पश्चिम नागपुरात घरोघरी लोकांपुढे जाऊन माझं निवेदन देत आहे त्याचा आशीर्वाद घेत आहे आणि त्यांना मी विनंती करत आहे की आमच्या नेत्यांना तुम्ही माझं काम कारण ह्या क्षेत्रामध्ये माहीत आहे माझ्या कामाबद्दल तुम्ही सांगून की ह्या आणि ह्या लोकांचं मी आज 3 दिवसापासून फिरत आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एवढं काँग्रेसचं काम करता तुमचं घराणं काँग्रेसचं आहे तुम्ही 22,000 मेंबर्स तुम्ही काँग्रेससोबत जोडले तुमच्यावर कशी काय कारवाई होऊ शकते असा लोकांना प्रश्न आहे. मला असं वाटतं कुठेतरी पक्षश्रेष्ठी याची दखल घेतील आणि मला पुन्हा पक्षात घेतील. आजचा हा जो आमचा तिसरा दिवस आहे हा गड्डीगोदाम जो हा एरिया आहे तिथं आम्ही सगळ्या घरोघरी चाललेलो आहे. इथले ह्या एरियातले जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे ते सगळे सोबत आहे मला सगळ्यांशी ते इंट्रोड्यूस करून देत आहे आणि माझं निवेदन मी त्यांना देत आहे.